राम राम मंडळी कोरोनानंतर जी सर्दी झाली आहे का नाही ती सर्दी काही केल्या ना हटतच नाही बघा सर्दीवर औषधं घेतली की आठवडाभर पंधरा दिवस आराम पडतो या आणि लागलीच लगेच सर्दी होती या तवा अशी ही वारंवार होणारी सर्दी ह्याच्यावर उपाय करायचा तरी काय बरेचसे लोक ह्या सर्दीला वैतागलेत तवा एका मिनिटाचा हे सर्दी घालणारा छातीतला कप घालणारा उपाय तुम्हाला सांगतोय बघा प्रत्येकाने हे उपाय करायचा बरं का समोर ही काय दिसतं या होय हेव हाय कापूर तुम्ही देवपूजा करताना हेव कापूर जाळता का नाही राव हेव कापूर जाळल्यानंतर वातावरणातले सगळे जे काही किटाणू असते विषाणू व्हायरस बॅक्टेरिया असते हे सगळे मारतात सर्दीची होती आहे का नाही ती सुद्धा अशा बॅक्टेरिया आणि व्हायरसमुळेच होत असती तव्हा ज्याला लई सर्दी झाली असन छाती कफानी भरली असन अशा लोकांनी हे हो उपाय करायचा बरं का लहान लहान पोरांना सुद्धा आता फार ताणूल्या दोन चार वर्षाच्या नाही पण एक तीन चार वर्षाच्या पुढच्या पोरांना सुद्धा तुम्ही हे हो घरगुती उपाय करू शकता बरं का यांनी सर्दी बरी होती आता ही करायचं कसं हे हो कापूर हाय हा आपण देवपूजेत वापरीत असतो या तो आता हे उपाय करायचा कसा आता ही बघा ह्याच्यासाठी एक आपल्याला असं कापड घ्यावं लागेल तुम्ही रुमाल घेऊ शकता बरं का असं ही कापड घ्यायचं आण ह्याच्यामध्ये का नाही आता ही मी एकटाच करायला लागलो आहे सगळं ह्याच्यामध्ये ही कापराची फक्त वडी किती एक वडी ही अशी कुस करून टाकायची ही अशी कूस करायची लय नाही बरं का लय बारीक नका करू ही लई वास मारतं यानंतर ही अशी कुस करून टाकायची टाकली का आता ह्याची जरा बारीक अशी घडी करू हां हे बघा हे काय करायचं अशी बारीक अशी घडी करायची आला का सगळं एका ठिकाणी हे असा आला काय हो आणि ही जी आहे का नाही ह्याचा असा कापडातून वास घ्यायचा तुम्ही म्हणताना हे रुमाल कशाला वापरायचा आहे ह्यो जी रुमाल जी आहे का नाही ह्याने काय होतं वास लई येत नाही तुम्ही तसा जर वास घ्यायला जाता का नाही तर लई वास मारतो या नाकाची थोडी आग होती तर असं कापडामध्ये हे हो गुंडाळायचा हा आणि एक तासा तासाला तासा दोन दोन तासाला थोडासा वास ह्याचा घ्यायचा एक थोडासा घ्यायचा लय घेत नाही हळूवार वास घ्यायचा तुम्हाला दिसन ह्यानी कप पातळ होतो या कप आहे ना कप हा हो कप पातळ होतो या आणि ही उची वाहतं नाक बी आहे एक सुरुवातीला काय होतं पहिल्या दिवशी नाक लय व्हायला लागतं तेव्हा शिकरायचं हा जी सगळा काही जी आतला आहे का नाही ते सगळा माल बाहेर काढायचा दुसऱ्या दिवशीपासून वाहतं नाक बंद होतं या आणि छातीत जी कप साचला होता का नाही ती सगळं मोकळं होतं या तेव्हा लय जबरदस्त उपाय आहे ह्याचे कोणते बी साईड इफेक्ट होत नाहीत फक्त लय वेळ वास घेत बसायचं नाही एक दहा पंधरा सेकंद वास घ्यायचा बस तितका लय झाला तासा तासांनी दोन दोन तासांनी वास घेत राहायचा तुम्ही ऑफिसला जावा कामाच्या ठिकाणी जावा हे उपाय करण्यासारखा आहे पोरणला सुद्धा करायला हवा फक्त लय वास घेऊन नका देऊ आता तुम्ही म्हणताना ही माचिस कशाला दाखल होतं ह्याच्या आधी तुम्हाला अजून एक उपाय सांगितला होता बरं का ते म्हणजे कापसाचा रुई असे ना रुई कापूस कापसाची काय करायची अशी वात करायची ती जाळायची आणि त्याचा वास घ्यायचा ते उपाय करून दाखवला होता ते व्हिडिओ पण बघा तो वास घेतला का नाही वाहतं नाक एका सेकंदातच बंद होतो या कापूस जाळायचा हो जो धूर येतोय का नाही धूर तो धूर नाकात घ्यायचा एकाच सेकंदात सर्दी काय फक्त दहा वर्षाच्या पुढच्या पोरांना करायचं बरं का ते पोरांना सहन नाही होत हे आपला कापराचा उपाय का नाही तीन चार वर्षाच्या पुढच्या पोरांना पण जमतोय हा सगळ्यांना जमतोय ह्यो काय हरकत नाही करून बघा नंतरची सर्दी राहू लईच खतरनाक प्रकारची आली आहे हा करून बघा तुम्हाला फरक कसा वाटला कॉमेंटमध्ये कळवा बरं का आणि अशाच प्रकारच्या उपायासाठी आपल्या बेस्ट मराठीला करा की राव सबस्क्राईब भेटू पुन्हा एका नवीन उपायाचं राम राम